नमस्कार, उर्वीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, आज आपण करतोय एक गोडाधोडाचीच परंतु सर अशी हटके रेसिपी। तसं रेसिपीचं नाव तुमच्या ओळखीचं आहे, परंतु आपण तिला देणार आहोत एक इंटरेस्टिंग ट्विस्ट। येस, आज आपण करतोय यमी टेस्टी झटपट होणारी अंजीर बासुंदी। आहे ना नाव इंटरेस्टिंग? चला तर मग, साधारण 4 माणसांना पुरेल इतकं अंजीर बासुंदी करण्याचं साहित्य आणि कृती पाहूया। अंजीर बासुंदी करण्यासाठी मी इथे 10 ते 12 सुके अंजीरचे काप घेतले आणि ते मी साधारण 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवले होते। तुम्ही पाहू शकता काप आता मस्त असे फुगले आहेत आणि सॉफ्ट झालेले आहेत। जर सुके अंजीर तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही ताजे फ्रेश अंजीर देखील वापरू शकता। सो 5 ते 6 ताजे अंजीर या कृतीसाठी पुरेसे। त्याचबरोबर मी इथे 1 लिटर दूध घेतलं होतं, जे मी आटवून घेतलेलं आहे आणि ते साधारण आता निम्मं झालेलं आहे। जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही स्कीम मिल्क किंवा टोन मिल्क देखील वापरू शकता, परंतु मी इथे होल मिल्क वापरलं होतं आणि तुम्ही पाहू शकता त्यामुळे दुधावर अशी मस्त मलई धरलेली आहे, त्यामुळे आपली अंजीर बासुंदी एकदम जबरदस्त होणार आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1 वाटी साखर, परंतु साखरेचं प्रमाण थोडं अधिक कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार। 2 चमचे वेलची पावडर आपण घेतो आहे आणि साधारण 1/2 वाटी चॉप केलेले ड्रायफ्रूट्स आहेत। मी इथे पिस्ता, काजू आणि बदाम घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता हे अंजीरचे काप मी असे 4 ते 5 तासांपूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, त्यामुळे ते अगदी छान मऊ होतात, सॉफ्ट होतात। आणि आता आपल्याला या अंजीरची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये हे भिजवलेले अंजीर असे तोडून घ्या, 2-2 तुकडे करून घ्या आणि पाणी न घालताच मस्त ग्राइंड करून घ्या। हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अंजीरची छान पेस्ट झालेली आहे। ड्राय अंजीरऐवजी अशाच प्रकारे तुम्ही फ्रेश किंवा ताज्या अंजीरची देखील पेस्ट करून घेऊ शकता, परंतु ताजे अंजीर हे किंचित आंबटसर असतात, त्यामुळे शक्यतो सुके अंजीर वापरण्याचा प्रयत्न करा। आता आपण बासुंदीची कृती पाहूया। मी इथे नॉनस्टिक कढई ठेवली होती अगदी मंद असेवर आणि त्यात आता मी हे आटवलेलं दूध घालते। आणि या दुधाला आपल्याला एक साधारण उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता दूध आटवल्यानंतर ही अशी मस्त मलई त्यात धरलेली आहे। जर तुम्ही होल मिल्क वापरलं तर अशी छान मलई तुम्हाला दूध आटवल्यानंतर मिळेल। दुधाला थोडीशी उकळी फुटल्यानंतर आपल्याला यात आपल्या आवडीनुसार साखर घालायची आहे। तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर पांढऱ्या साखरेऐवजी तुम्ही ब्राऊन शुगर देखील वापरू शकता आणि हे अशा प्रकारे नॉनस्टॉप आपल्याला ढवळत राहायचं आहे साखर विरघळेपर्यंत। साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये साखर छान विरघळते। तुम्ही पाहू शकता साखर मस्त विरघळलेली आहे आणि आता आपल्याला यात आपली मिक्सरमधून बारीक करून घेतलेली अंजीरची पेस्ट घालायची आहे। आणि मग पुन्हा एकदा ढवळून ती पेस्ट छान आपल्याला आटवलेल्या दुधामध्ये मस्त एकजीव करून घ्यायची आहे। अशा प्रकारे कुठेही लम्प्स किंवा गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या। आता आपण यात 1/2 आपले ड्रायफ्रूट्स घालूया। 1/2 ड्रायफ्रूट्स आपण गार्निशिंग करता ठेवणार आहोत आणि वेलची पूड घालू आणि पुन्हा फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला याला छान गरम करून घ्यायचं आहे। खूप जास्त उकळी काढायची नाही आहे। येस, तुम्ही पाहू शकता आपली टेस्टी यमी जबरदस्त अंजीर बासुंदी तयार आहे। ही अंजीर बासुंदी गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा आणि चिल्ड गारेगार सर्व्ह करा। सर्व्ह करण्यापूर्वी उरलेले ड्रायफ्रूट्स त्यावर नक्की घाला। मी पुन्हा येईन तुमच्या भेटीला आणखीन एक अशीच इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन। तोवर स्वस्त रहा, मस्त रहा, खात रहा आणि गात रहा। खातं रहे मेरा दिल। नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली होती तुमची अंजीर बासुंदी। झटपट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी उर्वीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा।